आता एक लक्षात ठेवा, संगत कोणांच्या ज्या जोड्या असतात ते एकमेकांशी एकरूप असतात, विक्रम कोणांच्या जोड्या एकमेकांशी एकरूप असतात, आणि अंतर कोणांच्या ज्या जोड्या आहेत ते एकमेकांशी पूरक असतात, आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज असते 180°. एनवीएस परीक्षेमध्ये आपल्याला सॅट पेपर म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट, शालेय क्षमता चाचणी, यामध्ये एकूण प्रश्न असतात 90 मिनटं वेळ म्हणजे 1.5 तासाचा वेळ असतो. आणि यामध्ये पहिला भाग असतो सामान्य विज्ञानावर आधारित, दुसरा समाजशास्त्रावर आधारित, आणि तिसरा गणित. गणिताचे 20 प्रश्न असतात, काठिण्य पातळीचे ते प्रश्न असतात, आणि 20 प्रश्न जर ते सगळ्यात शेवटचा भाग असतो, आणि आपण विज्ञान समाज अभ्यास हे सोडवत आल्यानंतर शेवटचा जो टप्पा असतो तो गणित विषयाचा असतो, आणि मग वेळ होत होत आपण गणिताकडे जेव्हा येतो त्याला आपल्याला फार घाई होऊन जाते. आणि गणित विषय असा आहे की काठिण्य पातळी थोडासा विचार केला तर गणितं लवकर सुटतात. असे 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतील. या ठिकाणी प्रश्न आहे, आकृतीमध्ये रेषा एम समांतर रेषा एन असेल, पी त्यांची छेदिका असेल, तर एकची किंमत किती. आता इथं एक लक्षात ठेवायचं, हे दोन कोणकोणती ते पाहायचं. आपल्याला हेच लक्षात आलं पाहिजे की आतल्या भागात छेदिकेचे म्हणजे आंतरकोन आहेत, आणि आंतरकोन मी तुम्हाला सांगितलं की ते परस्परांशी पूरक असतात. आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते, 180°. म्हणजे या ठिकाणी यांची 3x + x आंतरकोन आहेत, त्यांच्या मापांची बेरीज आहे 180°, कारण पूरक कोण आहेत. मग 4x = 180°, म्हणून x = 180/4, 4 × 16 खाली उरले 2 हात वर राहिले 0, 4 × 5 = 20, 45 उत्तर येतं. 1 ची किंमत म्हणजे आपलं जे 3 नंबरचा पर्याय आहे तो 3 नंबरचा पर्याय आपला योग्य आहे, 45° उत्तर आहे. 1 मिनिटात सोडवता आलं पाहिजे. पुढचं उदाहरण आहे, पहा, आकृतीमध्ये जर रेषा ए समांतर रेषा बी असेल आणि रेषा एल ही त्यांची छेदिका असेल तर 1 ची किंमत किती. तिथे 4 पर्याय दिले, त्यातला 1 पर्याय आपल्याला शोधायचा आहे कोणता बरोबर येतो. आता एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भूमिती असा विषय आहे की ज्याची आकृती पाहिल्यानंतर आपल्याला लगेच समजलं पाहिजे की या ठिकाणी काय करणं अपेक्षित येते. मग आता मी तुम्हाला विरुद्ध कोण सांगितलं होतं, 2x, त्याचा हा विरुद्ध कोण असणार आहे हे लक्षात घ्या. मग इथं जर 2x आहे तर ही इथं त्याचा विरुद्ध कोण एकरूप असतात तुम्हाला मी बोललेलो होतो, तर हा 2x होईल. आणि हे दोन कोणते कोण येतात, आंतरकोण येतात, आणि आंतरकोण एकमेकांशी पूरक असतात. पूरक कोणांच्या मापांची बेरीज असते 180°, आपल्याला माहितीच आहे. मग 4x + 2x = 180°. का 180°? कारण रेषे जोडीतील पूरक कोणांच्या मापांची बेरीज असते 180°, म्हणून 6x = 180°, म्हणून x = 180/6, 1 ची किंमत आली 30°. हे आपलं काय आलं, उत्तर आलं. अशा पद्धतीने उदाहरण सॉल्व. आता हे जे उदाहरण आहे ते गेल्या वर्षी म्हणजे 2020 एनएमएस परीक्षेला विचारलं गेलेलं उदाहरण आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांच्या एका जोडीतील कोणाचे माप 2x आणि 3x असेल तर त्या कोणांची मापे कोणती. हे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे आंतरकोनांची जेव्हा जोडीतील कोण असं येईल, आंतरकोन जेव्हा आपल्याला दिसतील त्या लक्षात ठेवायचं की आंतरकोन एकमेकांचे पूरक कोण असतात, आणि पूरक कोणाच्या मापांची बेरीज असते 180°. मग 2x + 3x = 180°, म्हणून 2 + 3 = 5, 5x = 180°, म्हणून x = 180/5, म्हणून x = 5 × 15, 5 × 30, 36°. म्हणजे 1 ची किंमत आली 36°. आपल्याला काय दिलेलं आहे, 2x आणि 3x. 2x म्हणजे 2 × 36 म्हणजे 72°, आणि 3x म्हणजे 3 × 36 म्हणजे 108°. म्हणजे याचं योग्य पर्याय आहे 72°, 108° म्हणजे पर्याय क्रमांक 1. हे लक्षात घ्या, गेल्या वर्षी हे उदाहरण विचारलं गेलेलं होतं. पुढचं उदाहरण पाहूया आपण. आकृतीमध्ये रेषा पी समांतर रेषा क्यू आहे, रेषा टी व रेषा एस या छेदिका आहेत, दिलेल्या मापांवरून कोण एक्स व कोण वायची मापे काढा. 4 पर्याय त्यांनी दिलेले आहे आपल्याला. मी तुम्हाला मागाशीच सांगितलं होतं की भूमिती पाहत असताना आपण आकृती फक्त व्यवस्थित पाहायची, आकृतीत काय दिले ते कळालं नाही. एकदा जसं अर्जुनाला विचारलं होतं द्रोणाचार्यांनी की तुला काय दिसतंय, तो म्हणे मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. तसं भूमितीमध्ये आकृती एकदा बघितली ना की तुम्हाला फक्त त्या आकृतीमध्ये काय दिले तेच दिसलं पाहिजे. अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसत होता तसंच तुम्हाला भूमितीमध्ये काय दिलं हे लगेच दिसलं पाहिजे. तर इथं लक्षात घ्या,
हा 39° दिला आहे. एनएमएसमध्ये आपल्याला एक मिनटात एक उदाहरण सोडवायचं असतं. तर साधारणपणे लक्षात घ्या, ही रेषेजवळील कोण आहे, लगेच लक्षात येतं आपल्या. हा जर 40 असेल, रेषेजवळील कोणाच्या ओपनची बेरीज असते 180°. हा जर 40 असेल तर 180°मधून 40 गेले, 140° होईल. कारण एवढं आता परत सोडवायला वेळ नसतो, तिथं उदाहरण सोडवायला पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. हा 140, हे दोन कोण कोणते झाले रे बाळांनो, हे दोन कोण झाले, संगत कोण, लक्षात येते, पटकन बघितलं की लक्षात येतं संगत कोण. मग हा जर 140 आहे तर हा सुद्धा 140 होईल. काय 140 होईल, कारण संगत कोण जे असतात ते परस्परांशी एकरूप असतात, हे आपण पाहिलेलं होतं. येतं लक्षामध्ये, म्हणजे आपल्याला 140 हे उत्तर कळालं. हे तर उत्तर आपल्याला कळालं. आता वाय काढायचं आहे. मग आता वाय काढत असताना हे दोन कोण विरुद्ध कोण होतील, मग हा कोण 70° होईल. मग वाय आणि 70 हे कोणकोणते होतील, आंतरकोण. आंतरकोण एकमेकांशी पूरक असतात, त्यांची मापनची बेरीज असते 180°. मग 70° म्हणजे वाय किती होईल, 110. 180°मधून जर आपण 70 वजा केलं तर मिळतात 110, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 चं उत्तर बरोबर आहे, हे लक्षात घ्या.